चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सतरा वर्षाखालील मुलामुलींच्या जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत आग्रमानांकित इचलकरंजीच्या विवान सोनीनं सहापैकी साडेपाच गुण मिळवून अजिंक्यपद पटकावलं या स्पर्धेतून महिमा शिर्के संस्कृती सुतार विवान सोनी आणि शंतनू पाटील यांची राज्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मधील हॉलमध्ये ही स्पर्धा पार पडली मुलांच्या गटात अंतिम सहाव्या फेरीनंतर अग्रमानांकित विवान पैकी साडेपाच गुण मिळवून अजिंक्यपद पटकावलं कोल्हापूरचा शंतनू पाटील आणि अरिन कुलकर्णी या दोघांचे समान पाच गुण झाल्यामुळं टायब्रेक गुण सरस ठरलेल्या शंतनूला उपविजेतेपद मिळालं तर अरिनला तृतीय स्थानावर समाधान मानावं लागलं मुलींच्या गटात राऊंड रॉबिन पद्धतीनं झालेल्या स्पर्धेत अग्रमानांकित कोल्हापूरच्या महिमा शिर्कीनं सात पैकी साडेसहा गुण करून अपेक्षेप्रमाणे अजिंक्यपद पटकावलं नांदणीच्या संस्कृती सुतारनं ना साडेपाच गुणांसह उपविजेतेपद पटकावलं तर नांदणीच्या सिद्धी बुबनेनं ना पाच गुणांसह तृतीय स्थान मिळवलं बुलढाणा इथं चौदा एप्रिल ते सोळा एप्रिल दरम्यान होणाऱ्या सतरा वर्षांखालील राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी महिमा शिर्के संस्कृती सुतार विवान सोनी आणि शंतनू पाटील यांची निवड करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच परत चौगले यांनी मुख्य पंच म्हणून काम पाहिलं त्यांना राष्ट्रीय पंच आरती मोदी उत्कर्ष लोमटे आणि महेश व्यापारी यांचं सहकार्य मिळालं